पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसेच इंधनासाठी बांबूंची शेती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी करावी. शेतीमुळे देशाचं व राष्ट्राचे परिवाराचे कल्याण होईल व रोजगाराची संधी प्राप्त होईल, असं वक्तव्य पाशा पटेल यांनी केलंय. स्वदेशी बनावटीच्या कारखान्यांचा बांबू पासून इंधन कारखाना सुरू होणार आहे. या संदर्भात त्यांनी पाहणी केली. तसेच भारतामध्ये 16,000 जातीचे बांबू निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात केवळ नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यात बांबूंची शेती तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूंची शेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ही जनजागृती 11वी बांबू परिषद आयोजित केल्याची व ऑक्सिजन निर्मिती वाढवण्याची गरज सांगून कार्बन डायऑक्साईडमुळे अनेक आजारासोबत जग संकटात सापडलं आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी आपण अभियान सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात 1 एकर शेती या बांबू निर्माण करण्यासाठी देण्यात येत आहे. सहकारात सुद्धा बांबूंची शेतीचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती लातूर येथे त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या कारखान्यांची एप्रिल महिन्यांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते या कार्याला गती देण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय कृषी आयोगाचे सदस्य व भाजपा नेते पाशाभाई पटेल यांनी दिली. ते स्थानिक सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आज 11वी बांबू परिषद महाराष्ट्रात माझी होत आहे. मी 22 जिल्ह्यामध्ये बांबू परिषद घेतो आहे. आज अकोल्याची होती. बांबू हे पीक वर्षाला 2 लाख रुपये देणारं बगर खर्चाचं, याला खुरपण नाही, नांगरण नाही, कुळपण नाही, खन्नी नाही, बांधणी नाही, फवारणी नाही. त्याच्यामुळे बगर खर्चाचं कमी पावसामध्ये एकरी 2 लाख रुपये देणारं पीक आहे. याच्यापासून इथेनॉल तयार होत आहे. याच्यापासून दगडी कोळशाच्या ऐवजी बांबू वापरून वीज तयार करता येते. बांबूपासून कपडे तयार करता येत, बांबूपासून ब्रश तयार करता येते आणि बांबूपासून फर्निचर तयार करता येते. ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. बांबूची लागवड 1 लाख 10 लाख एकर 1 कोटी एकर जरी झाली तर बांबू कमी पडणार आहे. किंवा देश जरी बांबू लावला तरी बांबू कमी पडणार आहे. कारण 1800 वस्तू बांबूपासून तयार होतात. म्हणून शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी एकरी 2 लाख उत्पन्न घेण्यासाठी बांबूची लागवड करावी असं मी सांगत आहे. अमित शहासाहेब एप्रिल महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी बांबूचे प्रयोग पाहण्यासाठी माझ्याकडे येत आहेत. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय. SBN मराठीसाठी दीपक गवई, अकोला.